पन्हाळा तालुक्यातील तर्फे ठाणे इथल्या उदयदूत संस्थेची निवडणूक चुरशीनं झाली त्यामध्ये उदय सहकारी सत्तारूढ पॅनलनं उदय सहकारी परिवर्तन पॅनलचा धुवा उडवत सत्तेच्या चाव्या पुन्हा ताब्यात घेतल्या चेअरमनपदाच्या निवडीत बळवंत नागोजी साळोखे यांची तर वाईस चेअरमनपदी सुरेश निवृत्ती कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील दुधाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पोर्लेतर्फे ठाणे इथल्या उदय दूध संस्थेची अनेक वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली या संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं योग्य नियोजन काटकसर आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर या संस्थेला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत संस्थेच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे नायकू खवरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील उदय सत्तारूढ पॅनलनं विरोधी गटाचा धुव्वा उडवत नऊ सदस्य निवडून आणले त्यातून चेअरमनपदी बळवंत नागोजी साळोखे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश निवृत्ती कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून गुलालाची उधळण आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला यावेळी संचालक शहाजी खुडे आनंदा चेचर उत्तम खवरे विष्णू काशीद अरुण शेवाळे सर्जेराव धनगर अनुबई चौगुले उपस्थित होते